आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. वेदा, एक रिक्वेस्ट आहे, प्लीज चेहऱ्यावर टेन्शन वगैरे दाखवू नकोस, सगळं नॉर्मल आहे असं दाखव. आपण आत गेल्यावर आपल्याला सगळे विचारतील तुम्ही इतक्या लवकर कसे काय आलात, पण प्लीज तेव्हा जितकं तुला नॉर्मल राहतील ना तेवढं नॉर्मल राह. मला कळतच आहे सगळं, तूच काहीतरी चुकीचं बोलशील असं टेन्शन येते मला. तू तिकडे जाऊ नको, त्याने काही होणार नाही. मी तुला सांगू, ऐका ना ऋषी. काय रे, काय झालं, तुम्ही लगेच आलात? उषा, अरे 4 दिवसांनी येणार होतात ना, मासे अचानक आलात परत. काय रे, भांडलात का तिथे जाऊन? अरे बोल ना काहीतरी, शांत कायस तू? वेदा तू सांग, तू भांडलीस का ग? ए जरा जरा गप्प राहा ना तुम्ही, काय चाललंय तुमचं? आत्ताच आलाय ना तो, त्याला श्वास तरी येऊ दे. ऋषी, अरे हनीमूनला गेला होतात ना तुम्ही, लगेच परत कसे आलात? काय झालंय काय? बाबा, तुम्हाला किंवा दादा वहिनीला वाटतंय तसं काहीच नाही घडलेलं. ऍक्च्युली ऑफिसमधनं अर्जंट कॉल आला मला, म्हणजे डिलिव्हरीज पेंडिंग आहेत आणि 4 जण अजून आजारी पडलेत, त्यामुळे त्यांचा स्ट्रेस वाढलाय, म्हणून मला लगेच परत बोलवून घेतलं. नक्की हेच कारण आहे ना का पुन्हा तुमच्या दोघांमध्ये काही? नाही नाही, सगळं ओके. वेदा, खरं बोलतोय हा? ठीक आहे, वर जाऊन फ्रेश व्हा आणि आराम करा जरा. भंकस ऑफिस आहे यार तुझं, एम्प्लॉईला साधं हनीमून सुद्धा एन्जॉय करू देत नाही. वेदा, त्यासाठी पत्र आलंय, एक ठेवलंय आत. काय मग ऋषा, किती खर्च झाला या सगळ्या हनीमून प्रकरणामध्ये? दादा, मी आधी आंघोळ करतो आणि आंघोळ झाली की लगेच तुझ्याकडे सगळा हिशोब घेऊन येतो, चालेल? केदार, अरे तो आत्ताच आलाय ना प्रवासावरनं, त्याला जरा आराम करू दे, उगा चौकशा करतोय. ऋषी, चल. ते काय होत? तुला नाही पत्र आहे, पत्र तुमच्या घरच्या ऍड्रेस वर पाठवलं होतं, माझ्या बाबांनी पोस्ट केलं इकडे. ते लेटर घ्या आणि न विसरता स्पीड पोस्ट करा. हे ते पत्र आहे आणि तुला हे आज मिळालं, पण तू हे असं फेकलंस का? तूच लिहिलेस ना? हो, मीच लिहिलंय. कोणासाठी? कोणासाठी काय अग, तुझ्यासाठी लिहिलंय पत्र. नक्की माझ्यासाठी? हो,
तुझ्यासाठी. हे बघ वेदा, मला काही गोष्टी तुझ्यासमोर व्यक्त नाही करता येत, म्हणून विचार केला की माझ्या मनातल्या भावना मी पत्रातून व्यक्त करेन. म्हणून मी हे पत्र लिहिलं होतं. पण मग वाच, तुझ्या मनातल्या भावना वाच. अगं मी लिहिलंय ना, मग मीच वाचू. नाही, तुझ्या सोकॉल्ड मनातल्या भावना मला तुझ्याच तोंडून ऐकायच्यात. वाच. सोड, मीच वाचते. प्रिय एक्स, कशी आहेस? माझी आठवणीत असेल ना, अर्थात माझा प्रश्न चुकलाय. तू मला कधीच विसरू शकत नाहीस म्हटल्यावर माझी आठवण येण्याचा प्रश्नच येत नाही. मला माहितीये तुला अजूनही सेकंदाला मी तुझ्या सोबत आहे असा भास होत असेल. थांब, पत्र पूर्ण न वाचता फाडू नकोस. मला माझी चूक कळलीये, मी लग्न करून फसलोय. तुला फसवल्याची शिक्षा मला मिळते. डार्लिंग डार्लिंग, थांब ना, वाचू दे ना पूर्ण. ऐक की वेदा, एक मिनिट थांब. हे पत्र मी लिहिलंच नाहीये. असं कसं? असं कसं तू आत्ता इथे म्हणालास हे पत्र तू लिहिलंयस म्हणून? वेदा, मी तुझ्यासाठी पत्र लिहिलं होतं, पण हे ते पत्र नाहीये. अगं, एखादा नवरा आपल्या बायकोसाठी पत्र लिहेल, मी तसं लिहिलं होतं, पण हे काय? कोणीतरी आपल्या एक्ससाठी पत्र लिहिलं, तसं आहे हे. एक्झॅक्टली, कोण आहे एक्स? हा, कोण आहे ती मुलगी जी सेकंदाला तुझ्यात रमते? वेदा, तू काय बोलतेस? कोणीच नाहीये. अगं, तू हँडरायटिंग बघ ना, ही माझी हँडरायटिंग नाहीये. तू मला एक सांग, मला जर एखाद्या मुलीला पत्र पाठवायचं असतं तर मी ते तुझ्या पत्त्यावर का पाठवेन? नशील पाठवलं, तू नशील पाठवलं, पण तू जे काय वागतोयस ना ते मला कळावं म्हणून कोणीतरी पाठवलेलं असू शकतं ना. तुझी काय थेरप केलीस ना ती मला कळावी असं वाटत असेल त्या व्यक्तीला. वेदा, माइंड युअर लँग्वेज. हे बघ, कोणीतरी काहीतरी घोळ केला इकडे. गोळच झालाय, तुझ्याशी लग्न झालं ना, हा गोळच झालाय. ऋषी, तुझ्यासारखे चीटर माणसाची बायको आहे ना मी. वेदा, आहे ना, तू तू माझ्यावर संशय घेतेस. अगं, हो दे ना, तुझ्याशी बोलण्यात काही पॉइंटच नाहीये.